नमस्ते मिश्वागी एच जे आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण सहावारी साडीमध्ये गौरईला पेशवाई साडी कशी नेसवायची हे पाहणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे असं मी पदर तयार करून घेतलेला आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आधी सांगत असते पदर पिन करून घेतला की आपल्याला साडी नेसवायला अगदी कमी वेळ लागतो ले 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 आता इथे गोराईचे शोल्डर लहान मुलींचे शोल्डर कमी असतात तर आपण पदराच्या प्लेटची जी रुंदी आहे ती कमीच घेतलेली आहे आणि जेवढा आपला पदर आहे डिझाईनचा तेवढा घेऊन पिन लावलेली आहे आता आपण नेस्ता पदर घेतलेला आहे नेस्त्या पदराकडून आपण एकसारख्या निऱ्या बनवणार आहोत आता आपल्याला जेवढा पदर ठेवायचा आहे तेवढा सोडून बाकी साडीच्या आपण निऱ्या बनवून घेतलेल्या आहेत पाहू शकता पूर्ण आता प्रत्येक साडीवरती असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित प्लेट पडतात नेस्त्या पदराच्या साईडनं दोन ते तीन नेऱ्या सोडून आपण अशी साडी खोललेली आहे आता जे घडवंचीला आपण घडवणची घेतलेली आहे त्या घडवणचीला ही साडी आपण फिरवून घेतलेली आहे पूर्ण राऊंडमध्ये आणि समोरच्या साईडला जेवढ्या निर्या शिल्लक आहेत तेवढ्या आपण अशा दाखवल्याप्रमाणे खोचून घेतलेल्या आहेत घडवंचीमध्ये इथे पिन लावून घेणार आहोत आता आपण पदर पिन करून घेतल्यामुळे गोल साडी नेसायला तर अतिशय कमी वेळ लागतो अगदी दोन ते तीन मिनिट आता हा पदर पिन करून घेतलेला आहे एवढा शिल्लक ठेवलेला आहे आता आपण घडवंचीवरती धडाचा भाग ठेवलेला आहे धडाचा भाग ठेवलेला आहे या आशीर्वाद देण्याच्या हाताचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर वरती आय बटनवरती पाहू शकता तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही हात कश आशीर्वादाचे हात कसे बनवायचे याचा याची लिंक मी टाकलेली आहे तिथे जाऊन पाहू शकता आता ही आपली गोल साडी जशी आपण दरवर्षी नेसवत असतो तशी तयार झालेली आहे आता आपण पेशवाई साडी बनवणार आहोत तर अतिशय सुंदर अशी वेगळ्या पद्धतीने आपण पेशवाई साडी बनवणार आहोत ही साडी गोरईला खूप सुंदर दिसते आणि अतिशय सोपी आहे नेसवण्यासाठी तर समोरच्या ज्या आपल्या निऱ्या आहेत त्याचा मध्य घेतलेला आहे पाहू शकता दोन्ही साईडनं आपले काट आलेले आहेत म्हणजे आपल्या साडीचा उलट भाग दिसणार नाही आपण मध्य घेऊन असा कमरेला हा कोण खोचलेला आहे मध्यावरती आपण कोण बनवून घेतलेला आहे साडीच्या समोरच्या निऱ्याचा आता समोरच्या ज्या आपल्याला झिक प्लेट बनवायच्या आहेत त्याच्या मध्यावरती आपण इथे पिन लावून घेतलेली आहे अगदी सारखी रुंदी येईल अशा आपण समोरच्या प्लेट बनवणार आहोत आपल्या समोरच्या झिगझॅग प्लेटचा जो आपला उलट भाग असतो तो अजिबात दिसत नाही दोन्ही साईडनं आपले समोरचे काट आलेले आहेत आणि हा समोरचा घेर खूप सुंदर असा दिसत आहे तसंच सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली राजलक्ष्मी साडीचा व्हिडिओ व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा खूप सुंदर व्हिडिओ आहे आणि आजची ही पेशवाई साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा तसंच सकाळी सात ते नऊपर्यंत मी कमेंट वाचत असते आणि कमेंटचा रिप्लाय पण देते तर तुम्हाला काही शंका असतील अर्जंटमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही सकाळी सात ते नऊच्या दरम्यान कमेंट केली तर त्याचा रिप्लाय तुम्हाला लगेच मिळेल तुमची कमेंट वाचून खूप आनंद होतो खूप भारी असतात तर आजचा हा पेशवाई साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा तसंच तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या घंटीवरती प्रेस करून ऑलवरती प्रेस केलं तर चॅनलवरती जो नवीन व्हिडिओ येईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तुमचे अगदी मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद